जळगाव जिल्ह्यातील अनेक आदिवासी पाड्यांवर अद्यापही शैक्षणिक सुविधा नसल्यामुळे शाळाबाह्य मुलांचा प्रश्न निर्माण झाला आहे. एकीकडे शासन शैक्षणिक सुविधांवर कोट्यवधी रुपये खर्च करतं, तर दुसरीकडे आदिवासी भागामध्ये शैक्षणिक सुविधा मिळत नसल्यामुळे अद्यापही आदिवासी मुलं शिक्षणापासून वंचित आहेत. जळगाव जिल्ह्याच्या उत्तर दिशेला महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या हद्दीवर विस्तीर्ण असा सातपुडा पर्वत आहे. या पर्वतरांगेत चोपडा आणि यावल तालुक्यात आंबापानी, चारमाळी तसंच रुईखेडा, लंगडा आंबा, उसमळी यासह इतर शेकडो आदिवासी पाडे आहेत. या पाड्यावरील आदिवासी मुलं स्वातंत्र्याच्या 70 वर्षांनंतरही शिक्षणापासून वंचित आहेत. कडक वन कायद्यामुळं जिल्हा प्रशासनाचा या ठिकाणी शाळा सुरू करायला निरुत्साह दिसून येतोय. या ठिकाणी स्थानिक शिक्षकांना प्राधान्य देऊन शाळा सुरू केल्यास या मुलांना शिक्षण घेणं सोपं होणार आहे. अगोदर स्थानिक लेवलचा माणूस पाहिजे शिकलेला, तो स्थानिक लेवलचा माणूस मिळत नाही म्हणून ती शाळा नाही आहे इथं. मग आता इथं शासनाने योजना राबून शाळा जिल्हा परिषद ओपन करून दिली तर खूप बरं होईल, मुलांना शाळेमध्ये आणता येईल, शिकता येईल. आमची गाडा साडा नाही, आम्हाला साडा पाहिजे, असं मुले इकडे तिकडे फिरता येत नाही. काय सोय होईन बोत्यांची थोडीफार काहीतरी. आम्हाला शाळा नाही, आम्ही काय शाळा शाळा होणं. सातपुडा पर्वत रांगांमध्ये मुलांना शिक्षण नसल्यामुळे तेही जंगलातच भटकंती करतात. या आदिवासी मुलांसाठी शैक्षणिक सुविधा उपलब्ध करून देण्याचं आश्वासन महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिलं आहे. त्याला पर्यायी जागा महाराष्ट्रात अन्य ठिकाणी दिली तर फॉरेस्ट लँड घेता येते, तर याच्यावर मात करून त्या भागामध्ये शाळा कशी सुरू होईल, कायमस्वरूपी वीज कशी जाईल असा प्रयत्न मी करणार आहे. हे सगळं होईपर्यंत नाविन्यपूर्ण निधी याही वर्षी शिल्लक आहे. त्या कडक फॉरेस्ट ॲक्टचा असा अनेक वेळेला आदिवासींना प्रॉब्लेम होतो, त्याला मार्ग असतात, ते मार्ग मान्य कलेक्टरांवर बसून मी काढेन. आदिवासी भागात शासकीय आश्रमशाळा सुरू करण्यात आल्या आहेत, मात्र या शाळा एकतर लांब अंतरावर असतात, शिवाय तिथं सुविधाही मिळत नसल्यामुळे गावातच शाळेची सोय झाल्यास आदिवासी भागातील मुलांचा शैक्षणिक टक्का वाढायला नक्कीच मदत होणार आहे. विकास भदाणे, झी मीडिया, जळगाव.